श्रावक सकल संघ पुणे यांच्या वतीने चातुर्मास निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ध्यानगुरु आचार्य सम्राट डॉक्टर श्री शिवमुनी जी एस यांचे भव्य अभिनंदन, ध्यान प्रवचन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन संघाच्या वतीने करण्यात आले. 11 जुलै पासून सुरू झालेले हे शिबिर 29 नोव्हेंबर पर्यंत वर्धमान सांस्कृतिक भवन गंगाधाम कोंडवाल रोड पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक व सूर्य उपासक श्री विश्वनारायण गुरुजी यांचे शिष्य सूर्योपासक व कोलकात्याचे श्रेष्ठ गायक प्रियंकू सूर यांनी श्री शिवमुनी यांचे दर्शन घेतले आणि सूर्य नाम सह काही गीत रचना सादर केल्या. प्रतिनिधी प्रियंका इतकरेचा आधार न्यूज पुणे. शिवमुनीजी पुण्यामध्ये आले, आचार्य शिवमुनी आले, कारण त्याच बाळासाहेबांनी सांगितलं, विजयभाऊंनी सांगितलं, सगळे सांगतील की आचार्य शिवमुनीजी आले, आमचे सर्वोच्च आहे. पण महावीर स्वामीला मानणाऱ्या ज्या काही सर्व धर्मातली लोकं आहेत त्याच्यामधले जे काही आचार्य म्हणून त्यांना मान सन्मान दिला जातो, अशा या आचार्यांचा चातुर्मास पुण्यामध्ये करण्याचं लाभ सौभाग्य सकल संघाला मिळालं. आणि या चातुर्मास करत असताना असं एक जाणीव झाली की या भगवंताच्या चेहऱ्यावरती जे वलय आहे, जे तेज आहे, हे तेज त्यांचे जे आभामंडळ आहे, ते आभामंडळ त्यांच्याशी भेटणारा माणूस लोहचुंबकासारखं बोलून येतं. सरळ सोप्या वाणीमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषामध्ये सर्व धर्मांचा, मग ते कबीर असो, राम असो, श्रीकृष्ण असो, या सगळ्यांची उदाहरणं देऊन, या सर्वांची उदाहरणं देऊन आपली भाषा, आपली वाणी आणि तुमचं शरीर, तुमचा आत्मा हा कसा आहे, तुम्ही तुमच्या आत्मा, ज्या आत्म्याला वास नाही, सुगंध नाही, ज्या आत्म्याला दिसत नाही, असा आत्मा जो तुमच्या शरीरात आहे, जो तुमच्या शरीराबरोबर राहतो पण तुम्हाला तो मिळत नाही, भेटत नाही, असा आत्म्याचं दर्शन करायचं, काम करायचं, असा आत्मा तुम्हाला तुमचा दिसला पाहिजे, हेच मुख्य काम घेऊन हे भगवंत पुण्यात आले आहेत. आणि ते आल्यानंतर मग जेव्हा आपले शिखर शिरोमणी येतात त्या पद्धतीने हा चातुर्मास करायचं ठरलं आणि हा चातुर्मास आम्ही करतोय. तुमच्या सर्व लोकांनी इथं ध्यान शिबिर जे आहेत त्या ध्यान शिबिरमध्ये यावं, कारण हे ध्यान शिबिर तुम्ही 2 दिवसाचं, 1 दिवसाचं, 4 दिवसाचं, 7 दिवसाचं, या ध्यान शिबिरामध्ये ज्यांनी ज्यांनी आम्ही 1 दिवसाचं केलं, आम्हाला अशी जाणीव झाली की आमच्याकडं सगळं आहे पण आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आमच्या आत्म्यामध्ये, आमच्या हृदयात, आमच्या शरीरात काय ते आपल्या आत्म्याने आपल्याला जे दर्शन देण्याचं काम केलं हे शिवमुनीजी करतायत, आचार्य करतायत. आपल्याला विनंती आहे की या शिबिरामध्ये या सर्व धर्मियांनी आणि एक आनंद घ्या, कारण असे आचार्य 25 वर्षानंतर पुण्यात आले, पुन्हा इथे येतील का नाही हे फक्त श्री गणेशा ठरवेल. जय गणेश, जय गणेश, जय जिनंद. ते समाजाचे जैन समाजामध्ये एक 4 प्रकार आहेत, श्वेतांबर, दिगंबर, स्थानकवासी आणि थेरापंथी. हे स्थानकवासी समाजाचे शिखर पुरुष आहेत आणि यांच्यामुळं एक पुण्यात नाही महाराष्ट्रात एक धारा अशी लागली, ज्ञान गंगा भाती आहे. आत्मा हे परमात्मा हे आत्माचं त्यांनी जाणून दिलं आहे आणि आपण सर्वजण धर्म करतो, धर्म आराधना प्रत्येक समाजामध्ये असते, पण प्रत्येकाने फक्त जाणे, दर्शन करणे, पुढं चालणे असं नसून आत्माचं परीक्षण करणे हे शिक्षण ह्या गुरुदेवांकडनं मिळतं आहे. ते आचार्य भगवान डॉक्टर शिवमुनीजी महाराजसाहेब आहेत आणि यामुळं एक जैन समाज पूर्ण एकत्र जोडला आहे. पण जैन समाजाबरोबर अन्य समाजही इथं दर्शनाला, प्रवचनाला येत आहे. आणि मी तुम्ही जे मुलाखत घेतली त्यावर तुम्हाला धन्यवाद देतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.